आज से पहले जब प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी, इसमें एक मुद्दा उठा था कि कोरोना अस्पताल जो लूटमार कर रहे हैं, इसमें वसई विरार महानगर पालिका में करोड़ों रुपए की लूटमार का मामला सामने आया, बहुत पाठ पुरावा भी किया गया, लेकिन महानगर पालिका उन अस्पतालों के ऊपर कोई कार्रवाई नहीं कर रही, इस पर क्या कहेंगे? जो खासगी का कौन संबंधित अधिकारी असेल त्यांना विचारा करा। सर एक सवाल ये है कि आज हम यहाँ बैठे हैं, यहाँ मुख्यालय की बात की जा रही है, लेकिन 3 साल पहले यहाँ से कुछ दूरी पर मुख्यालय के लिए भूमि पूजन किया गया था और 6 एकड़ की जमीन, लेकिन वहाँ एक भी ईंट का काम नहीं हुआ, इसके बारे में आपको क्या जानकारी? नई मुंबई से धरती और होना ही प्रशासन मी इकडे काही राजकारण करायला आलेलो नाही। नमस्कार दोस्तों, मैं हूं युसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। कृषि व पूर्व सैनिक कल्याण मंत्री पालघर जिला पालक मंत्री दादाजी भूसे की प्रेस वार्ता। पत्रकारों के सवाल का जवाब नहीं दे पाए पालक मंत्री। वसई विरार अंतर्गत विभिन्न कार्यों की दी जानकारी। वसई में पासपोर्ट कार्यालय जल्द शुरू करने पर दिया जोर। 17 नवंबर को महाराष्ट्र राज्य के कृषि एवं पूर्व सैनिक कल्याण मंत्री दादाजी भूसे, जो कि पालघर जिले के पालक मंत्री भी है, ने वसई विरार का दौरा करते हुए वसई विरार अंतर्गत विकास कार्यों का जायजा लिया। आज सुबह मुंबई से वसई पहुंचे पालक मंत्री ने वसई विरार में अनेक कार्यक्रम में उपस्थिति दर्ज करवाई, जिसमें मुख्य रूप से मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय अंतर्गत नए स्थापित हुए आचोले पुलिस स्टेशन एवं पिलहार पुलिस स्टेशन का अवलोकन किया। वहीं आचोले पुलिस स्टेशन पर रखे गए एक छोटे से कार्यक्रम में पुलिस विभाग को जिला DPDC अंतर्गत 13 चार पहिया वाहन सुपुर्द किए, वहीं 78 दुपहिया वाहन आवंटित किए जाने का ऐलान किया। इस कार्यक्रम में पालक मंत्री के साथ पुलिस आयुक्त सदानंद दाते, पालघर के सांसद राजेंद्र गावित, शिवसेना विधायक रविंद्र फाटक के साथ कई वरिष्ठ अधिकारी मौजूद रहे। पालक मंत्री के दौरे के दरमियान दूसरे कार्यक्रम में पालक मंत्री के हाथों स्थानीय कुछ नेताओं का शिवसेना पार्टी में पक्ष प्रवेश भी कराया गया। दौरे के दौरान पालक मंत्री ने वसई विरार मनपा के अनेक विकास कार्यों का जायजा लेते हुए मनपा को आवश्यक दिशा निर्देश दिए। दौरे के अंत में वसई विरार मनपा द्वारा निर्माणाधीन नई प्रशासनिक इमारत का अवलोकन करते हुए वहां वसई विरार के सभी प्रशासनिक अधिकारियों एवं राजनीतिक पार्टी की संयुक्त आढ़ावा बैठक ली। बैठक के बाद पत्रकारों को संबोधित करते हुए अपने दौरे का ब्यौरा दिया, जिसमें वसई तहसील क्षेत्र में पासपोर्ट कार्यालय को जल्द से जल्द शुरू किए जाने पर जोर दिया। पत्रकार वार्ता के दौरान अपनी बात रखे जाने के बाद पत्रकारों के सवाल के जवाब देने में पालक मंत्री सहज नजर नहीं आए। पालक मंत्री ने कुछ सवालों का जवाब जरूर दिया, लेकिन कुछ अहम सवालों को टाल गए और बहुत कम समय में ही पत्रकार वार्ता से उठकर चले गए। देखिए पालक मंत्री महोदय की इस दौरे पर बनी सेफ न्यूज लाइव के लिए यूसुफ अली की स्पेशल रिपोर्ट। आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब जी ठाकरे साहेबांचा स्मृति दिवस आपल्या सर्वांच्या वतीने पालघर जिल्हा महाराष्ट्रातील आणि भारतातील तमाम नागरिकांच्या वतीने मी शिवसेना प्रमुखांना आदरांजली व्यक्त करतो। आज सकाळी शिवतीर्थावर साहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेऊन पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचं जे स्वप्न महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला आदेशित केलेलं आहे, त्यानुसार आज सकाळपासून आम्ही सर्व माननीय खासदार महोदय आहेत, आमदार महोदय आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, वसई विरार आणि पालघर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही भेटी दिलेले आहेत। कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रमुख विषय असलेल्या 2 पोलीस स्टेशन की ज्याचं यापूर्वीच आम्ही काम पूर्ण केलेलं आहे, एक हायवेचं पेलार आणि दुसरं आचोळे तिथलं पोलीस स्टेशनचं ऑलरेडी काम पूर्ण करण्यात आलेलं होतं, त्याला
त्याचं लोकार्पण आज त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलेलं आहे। आपण बघितलं असेल की सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालघर डीपीडीसी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून डीपीडीसीच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या संकल्पनेतून मान्यतेने पोलीस प्रशासनाच्या साठी मला वाटतं की आयुक्त जे काही कार्यालय आहे पोलीस प्रशासनाचं त्याच्यासाठी 13 चारचाकी वाहनं आणि साधारणतः 35 पेक्षा जास्ती बाईक्स त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला। 13 चारचाकी वाहनं जीप तर त्या आम्ही उपस्थित पण करून दिलेले आहे, त्याचं लोकार्पण आज त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे। त्याच्यासोबतच वसई विरारच्या काही ठिकाणी यापूर्वीची जी काही रुग्णालय होती आता कोविडचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचं रेग्युलर रुग्णालयांमध्ये रूपांतरित करणं, काही ज्या मोकळ्या जागा आहेत की ज्या भविष्यामध्ये आपल्या वसई विरारच्या नागरिकांच्या सोयीसाठी काही प्रकल्प आपण उभे करू शकतो, त्याच्यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये क्रीडा विषयाशी संबंधित असलेल्या काही प्रकल्पांना आज प्रत्यक्ष आम्ही त्या ठिकाणी भेटी दिलेली आहे। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वसई विरार या कार्यक्षेत्राच्या साठी मोठ्या प्रमाणात पासपोर्टची जी काही सुविधा आहे ती वसई विरार इथेच उपलब्ध व्हावी अशी जी सूचना होती तर त्याचा अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। परमनंट दृष्टिकोनातनं इथे एखादं शासकीय जागा उपलब्ध होईल काय महापालिकेच्या माध्यमातून महसूल डिपार्टमेंटच्या माध्यमातून ते ताबडतोबीने शोधा आणि त्याचं स्वतंत्र कार्यालय कायमस्वरूपी ज्या काही सोयी सुविधा लागतात त्याच्यानुसार तिकडे निर्माण करण्याचा आवाहन करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। त्याच्यासोबतच RTOचंही कार्यालय इथे कायमस्वरूपी असलं पाहिजे ही एक मोठी मागणी या भागातली होती आणि त्याही संदर्भामध्ये RTO कार्यालयाचे जे अधिकारी आहेत त्यांना त्याचा प्रस्ताव करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। वसई विरार महापालिकेच्या दृष्टिकोनातून काही कामगारांचे मुद्दे होते, काही खेळाच्या मैदानाच्या संदर्भातले मुद्दे होते, ज्या काही जागा महापालिकेच्या मालकीच्या आहेत किंबहुना महसूल विभाग त्याने महापालिकेला हँडओव्हर केलेले आहेत, ज्या मोकळ्या जागा आहेत त्याला तातडीने कुंपण करण्यात यावं अशी मागणी पदाधिकाऱ्यांची होती की जेणेकरून अतिक्रमण होणार नाही किंबहुना तिथे अपेक्षित असलेले प्रकल्प सुरू करावेत, ज्या ज्या जागांच्यासाठी प्रयोजनासाठी त्या जागा आरक्षित आहेत ते प्रकल्प तातडीने सुरू करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। जसं 2-3 ठिकाणी रेल्वेचे फ्लायओव्हर क्रॉसिंग जे आहेत त्या संदर्भातली सूचना होती, काही खेळाची क्रीडांगण आहेत, देवगिरी उपवन म्हणून एक मोठा 25-30 एकरचा जे काही जागा आहे असे वेगवेगळे जे काही प्रकल्प होते त्या प्रकल्पांना गती देण्याची सूचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। क्रांती सूर्य बिरसा मुंडा भवन भव अशी एक सूचना खासदार साहेबांची होती, त्याच्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं भवन आणि हॉस्पिटल याचीही सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते जे काही प्रकल्प मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी उद्घाटन केलेलं होतं, काहींचं भूमिपूजन केलेलं होतं, त्या कामांची आत्ताच्या घडीला काय प्रगती आहे त्याचाही प्रत्यक्ष जाऊन आम्ही पाहणी केलेली आहे। हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, आदिवासी समाज बांधव असतील, कॅथलिक समाज बांधव असतील, वेगवेगळ्या समाज बांधवांच्या अंत्यविधीची जी जी काही पद्धती असते, कुठे दफनभूमी असेल, कुठे अंत्यसंस्काराचा विषय असेल, काही कब्रस्तान असेल, तर
काही समाज बांधवांच्यासाठी जागा अपुऱ्या पडत आहेत अशी जी काही सूचना होती, तर त्यासाठी कोणाचाही विरोध होणार नाही अशा ठिकाणी त्या जागेची निवड करून ती व्यवस्था उभी करून द्या अशी पण सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अधिकारी असेल विचारला करतो. एक गंभीर सवाल असा आहे, कल जब हमें ये मालूम पड़ा यहाँ पर प्रेस वार्ता होने वाली, देखिए यहाँ मैं सवाल कर रहा हूँ उसमें तीन सवाल होंगे तो ध्यान सुनिएगा और ये बहुत महत्वपूर्ण सवाल है. इसमें जितने आपने काम गिनाए वो सारे अच्छे हैं, निश्चित रूप से उन्हें होना चाहिए. सबसे पहला गंभीर सवाल कि क्या चुनावी दौर के समय इस तरह के आपके दौरे को देखा जाए, पहला सवाल था मेरा, ध्यान दीजिएगा. क्या इस तरह का दौरा जो सुबह से लेकर अभी तक आपका दौरा है इसको हम चुनावी दौर, चुनाव नज़दीक है उसको मद्देनजर देखकर देखें. एक नंबर दो, आयुक्त महोदय अभी नहीं है यहाँ पर, उनको होना चाहिए था. एक भी पत्रकार वार्ता उन्होंने पिछले करीबन 1.5 से 2 वर्षों में नहीं की. क्या इसे ये माने हम कि महानगर पालिका अधिकारीगण वो स्वयं काम करेंगे और हमें भेज देंगे एक प्रेस नोट के माध्यम से कि आप छापिए, हमें सवाल करने का अधिकार पिछले 1.5 से 2 वर्षों में एक भी बार पत्रकार वार्ता के माध्यम से नहीं मिला. ये दूसरा सवाल था मेरा. तीसरा सवाल, क्या हम एक-एक गेला नहीं, नहीं महत्वपूर्ण है, उत्तर गेला पुढे परत विचारा. ये एक पत्रकारों को बैठने की एक भी जगह वसई विरार में नहीं है, उस पर एक भी विचार आपके तरफ से या पीछे सत्ता के लोगों ने नहीं किया. तीन सवाल, पहला सवाल पे फिर पहले चुनावी सुनिए. आज मैंने शुरुआत यहाँ से की कि आज शिवसेना प्रमुख माननीय बालासाहेब ठाकरे साहब का स्मृति दिन है, जिनकी शिकवन है 80% सोशल वर्क एंड 20% ओनली पॉलिटिक्स. इसके पहले भी बहुत बार पालक मंत्री के नाते मैं यहाँ पर आया हूँ और हम सब लोग साथ में भी थे. जब भी कुछ सुख दुख का विषय है तो मैं समझता हूँ कुछ घंटों के अंदर मैं यहाँ पर उपस्थित हुआ हूँ. मला वाटतं हे तुम्हाला पण मान्य करावं लागेल. त्या दिवशी रात्री पण तुम्ही आलेले. ठीक आहे, वो तो मेरा जिम्मेदारी है, पहली बात. दूसरी बात, मैंने आपको यह बताया क्या समझो, एक 1.25 साल पहले जो प्रोग्राम हमने तय किए थे, आता मच्छी मार्केट अपूर्ण अवस्थेत खूप वर्षांपासून पडलेलं होतं, त्याला आपण रुग्णालयामध्ये रूपांतरित केलं, करोनामध्ये ते वापरलं, आता करोनाचे पेशंट्स कमी झाले तर त्याला रेग्युलर हॉस्पिटल्समध्ये एक लहान बाळांचं हॉस्पिटल आणि एक रेग्युलर हॉस्पिटलमध्ये त्याला आपण रूपांतरित केलंय. हे काही चुनाव करता थोडी आहे. चुनाव जब आएगा तो जो काम के आवाम के सामने रखेंगे, और हर चीज चुनाव के लिए थोड़ी की जाती है. दूसरा क्या विषय? दूसरा सवाल था कि पत्रकारों के लिए बैठक की अभी जगह नहीं हो पाई. पत्रकारों तुम्हें जर आम एखाद जागा जर सुचवली स्वतंत्र जर तुम्हें जागा सुचवली तो जागे पत्रकारांच्यासाठी काही व्यवस्था करून देऊ, किंबहुना आता ही जी काही महापालिकेची इमारत होते आहे याचा पण आम्ही आढावा घेतलेला आहे. प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घेतला तर त्याच्यामध्ये पत्रकारांच्यासाठी एक कक्ष ठेवता येईल का याचा मी चर्चा करून घेतो. आयुक्त सरने एक भी पत्रकार वार्ता नाही. ओ आयुक्त साहब से पूछे सर, एक सर भाईंदर खाडीवरती वसई आणि भाईंदर जोडणारा पूल तयार होतोय एमएमआयडीएच्या माध्यमातून, पण मला वाटतं 3 वर्ष झाले अजून त्याचं काही पुढे झालं नाहीये. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली होती. या संदर्भामध्ये परवा सगळे खासदारांची साहेब बैठक झाली, रेल्वेची आपण जे माननीय डीआरएम होते
आणि त्या ठिकाणी हा जो ब्रिज जो आहे या ब्रिजला त्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली. मान्यता झाली काही टेंडर प्रोसेस जी आहे ना त्यांनी एक जुना ब्रिज जो होता तो जुन्या ब्रिज त्या ठिकाणी त्यांनी अजून डेमोलिशन केलेलं नाही त्याच्यामुळे ते पेंडिंग आहे. जसं डेमोलिशन होईल तसं त्या ठिकाणी कामाला सुरुवात सर. एक सवाल ये है कि आज हम यहाँ बैठे हैं, यहाँ मुख्यालय की बात की जा रही है, लेकिन 3 साल पहले यहाँ से कुछ दूरी पर मुख्यालय के लिए भूमि पूजन किया गया था और 6 एकड़ की जमीन, लेकिन वहाँ एक भी ईंट का काम नहीं हुआ, इसके बारे में आपको क्या जानकारी? नई मुंबई से धरती और होना होते थे ही मी इकडे काही राजकारण करायला आलेलो नाही. मी असं बोलतो आहे की प्रत्येकाला एक जबाबदारी असते. माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी इकडे आम्हाला सगळ्यांना जी काही जबाबदारी दिलेली आहे या जबाबदारीच्या माध्यमातून वसई विरारच्या पासून तर पालघरच्या जिल्ह्याच्या आपल्या सर्व नागरिकांना आपण काय काय सुविधा देऊ शकतो, काय काय विकास कामं आपण संपन्न करू शकतो त्या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर सवाल वेगळा आहे, 3 साल पहले जिस भूमिपूजन उत्तर दिया मैंने सर सोयाबीन आणि पोल्ट्री उत्पादकांवरती सोयाबीनच्या दरावरून घमसण चाललं त्यावरची काय प्रतिक्रिया? नाही मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून साधारणतः 12 लाख टन सोयाबीन पेंड आयात करण्यात आली आणि त्याच्यामुळे सोयाबीनचे दर पडले. विशेष म्हणजे जीएम सोयाबीन की ज्याला आपल्या भारतामध्ये बॅन आहे त्या बॅन असलेल्या सोयाबीनच्या पेंड भारत सरकारने आयात केला आणि साहजिक आहे की त्याच्यामुळे सोयाबीनचे दर पडले. आणि म्हणून आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे. आपण पाहतो की गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, ढगफुटी असेल याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अशा प्राप्त परिस्थितीमध्ये या संकटात वाचल्याच्या नंतर जर त्या शेतकरी बांधवांनी कष्टाने जर ते पीक घेतलेलं आहे तर निश्चितपणे त्याला अपेक्षित दर त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. या घटनेमुळे जे काही दरामध्ये घसरण होते ही चिंतेची बाब आहे. सर एक प्रश्न आहे, सर वसई विरार शहरात वाढती लोकसंख्या पाहता पार्किंगची भीषण परिस्थिती निर्माण होत आहे, याच्याकडे आपलं निश्चितपणे पार्किंगच्या संदर्भामध्ये पण आपल्याला सगळ्यांना गंभीरपणे लक्ष घालावं लागेल. येणाऱ्या 2030 पर्यंतच्या पुढचे 10-20-25 वर्षाचं पॉप्युलेशन बघून पिण्याच्या पाण्याच्याही संदर्भातलं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. या सर्व मुद्द्यांवर आज आम्ही इथे चर्चा केलेली आहे. आरोग्य अधिकारी आले वैद्यकीय आरोग्य अधिकारी शासनाचा देणार होते तसं तुम्ही पत्रात लिहिलं होतं. जी शिवसेनेच्या मंत्र्यांनी जी खंत व्यक्त केली होती ती आपली आहे का? अजूनही आरोग्य अधिकारी मिळाला? आरोग्याचे अधिकारी नाही तर प्रशासनाचे जे प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड असतात हे आपल्याला शासकीय पातळीवर उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टिकोनात आम्ही प्रयत्न करतो पण अजून काही त्याला यश आलेलं नाही. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.